नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण कार सुरक्षा या विषयावर थोडक्यात माहिती घेणार आहोत. समजा आपण कुठे पिकनिकला चाललो आहे, आपल्या फॅमिलीसोबत चाललो आहे, तर आपण कोणत्या कोणत्या गोष्टी चेक करतो? आपण आपले कपडे घेतो, टूथब्रश, पेस्ट आणि बाकी ज्या गोष्टी, वॉटर बॉटल, अशा गोष्टी सोबत कॅरी करतो. तसेच जर आपण कुठे पिकनिकला जाताना जर कार घेऊन जात असू, तर कारबद्दल आपण कुठल्या कुठल्या गोष्टी चेक केल्या पाहिजेत याचा आपण समजून घेऊया. सर्वप्रथम कारमध्ये बसण्या अगोदर आपण कारच्या चारही चाकामध्ये व्यवस्थित हवा आहे का नाही हे चेक करणं गरजेचं आहे. त्यानंतर कारच्या सर्व लाईट्स म्हणजेच हेडलाईट, ब्रेक लाईट, टेल लाईट, इंडिकेटर्स प्रॉपर पद्धतीने चालता आहेत का नाही हे चेक करणं आपलं काम आहे. ठीक आहे, आता कारमध्ये बसल्याच्या नंतर आपण काय केलं पाहिजे? कारमध्ये बसल्यानंतर सर्वप्रथम सीट बेल्ट्स वापरले पाहिजेत. जो कोणी चालक असेल त्याने, तसेच त्याच्यासोबत जो कोण सोबत जो कोणी ट्रॅव्हल करत असतील, सर्वांनी सीट बेल्ट घालणं अत्यंत महत्त्वाचं आहे. जर आपल्यासोबत 7 वर्षाखालील कुणी असेल तर त्यासाठी बाजारामध्ये किंवा मार्केटमध्ये चांगल्या प्रकारचे सेफ्टी सीट्स अवेलेबल आहेत, ते आपण खरेदी करून आपल्या कारमध्ये माउंट करून त्यानंतर त्याद्वारेच प्रवास केला पाहिजे, जे आपल्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचं आहे. आता कारमध्ये बसल्यानंतरच्या या गोष्टी आपण समजून घेतलेल्या आहेत. त्यानंतर ज्यावेळेस आपला प्रवास सुरू होतो त्यावेळेस सर्वात महत्त्वाचं म्हणजे जो कोणी वाहन चालक असेल त्याकडे लायसन्स असणं महत्त्वाचं आहे. आणि त्याचबरोबर ज्यावेळेस आपली प्रवासाला सुरुवात होईल, वाहन चालकाचे लक्ष कुठल्याही प्रकारे विचलित झाले नाही पाहिजे याची काळजी घेतली गेली पाहिजे. वाहन चालकाचे लक्ष रस्त्यावरून दुर्लक्षित होण्यामागची कारणे प्रमुखतः वाहन चालक जर मोबाईलचा वापर करत असेल तर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. त्याचप्रमाणे जर कारमध्ये प्रमाणापेक्षा जास्त आवाज असेल किंवा गोंधळ असेल तर त्याचं लक्ष विचलित होऊ शकतं. या सर्व गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे. आणि या सर्व गोष्टींची काळजी आपण घेतल्यानंतर आपला प्रवास नक्कीच सुखाचा होईल